मुंबईतल्या पोलिसांना कोणीच आव्हान देऊ शकत नाही हे खरं जरी असलं तरी मुंबई पोलिसांना आव्हान दिलंय ते त्यांच्या राहत्या घरांनीच. पोलीस वसाहतीतली घरं म्हणजे समस्यांचं आगार बनलंय. धोकादायक घरात कधी प्लास्टर गळून पडेल याचा नेम नाही आणि तिथलं जगणंच अक्षरशः छळछावणीचं झालेलं आहे. बघूयात आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांचा विशेष रिपोर्ट. पोलीस वसाहतीतली ही इमारत पाहूनच तिची दुरावस्था लक्षात येते. गॅलरीचं प्लास्टर कधीच गळून पडलंय. गॅलरीच्या सळ्या स्पष्टपणे दिसतायत. हे पाहून इमारत किती धोकादायक आहे हे लक्षात येतं. गॅलरीचे कॉलम देखील धोकादायक झाले. घराच्या आत गेल्यावर यापेक्षा भयानक समस्या दिसतात. घराच्या भिंतींना तडे गेल्यानं धोका वाढलाय. छतामधून होणाऱ्या गळतीमुळे रहिवासी त्रस्त झालेत. एकंदरीतच पोलिसांना बाहेर देखील धोका आणि राहत्या घरात देखील धोका अशा विचित्र परिस्थितीत जगावं लागतंय. अचानकच स्लॅब कोसळला. ही नेमकी फ्रीजच्या इथून सरकली. मी भांडेगास होती आणि फ्रीजच्या इथून गेली आणि अचानक स्लॅब कोसळला. मला वाटलं तिच्यावरतीच पडला. मी अक्षरशः अर्धा तास याच्यातच होते की म्हणजे काय झालं. घरात नव्हे तर युद्ध असलेल्या प्रदेशात तर ही वसाहत नाही ना असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. इथे जर तुम्ही बघितलं इथे पूर्ण या किचनच्या ओट्यावरील स्लॅबवर संपूर्ण या सळ्या दिसतात. सिमेंटचे छोटे छोटे दगड जेवणात त्यांना जेवण करताना पडताना आढळतात. सोबतच कसं आहे मुंबई पोलीस इथे फक्त एकटे राहत नाहीत तर ते कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्या कुणाच्या घरात लहान मूल आहे कुणाच्या घरात वयोवृद्ध माणसं आहेत. याच घराचं सांगायचं झालं तर इथे एक 2.5 वर्षाची चिमुकली राहते. ती इथे खेळताना इथून खेळून बाहेर गेल्यानंतर हा भाग संपूर्ण किचनचा खाली कोसळलाय. सुदैवानं तिला काही झालेलं नाही. ती सुरक्षित आहे. मात्र प्रशासन कशाची वाट बघतंय. ओल्या भिंतींमुळे शॉक लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी विजेची उपकरणं वापरणंच बंद केलंय. 47 वर्ष जुनं बांधकाम असलेल्या एका इमारतीत 50 कुटुंब वास्तव्याला आहेत. ताडदेव पोलीस वसाहतीत अशा 13 इमारतींमध्ये पोलिसांची कुटुंब राहतात. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. बेसिनचं पाणी खूपच गळतंय. बाथरूमचं पण पाणी गळतंय आणि लाद्या पूर्णपणे खराब झाले. कंप्लेंट दिली तरी काही ऍक्शन घेत नाहीत. खूप वेळा कंप्लेंट दिली. छोटे मुलं असल्यामुळे आम्हाला फारच भीतीदायक असं झालंय. राहणं म्हणजे खूपच कठीण झालं इथे. त्यामुळे लवकरात लवकर ऍक्शन घेण्याचा प्रयत्न केला. तिथं तक्रार केली. मॅडमला फोन केला. मॅडम बोलतात मी आता पाठवते कोणाला तरी माणसाला. त्यांनी फोन कट केला. म्हणजे व्यवस्थित फोन पण वरती पण ऐकून घेतले की काय बोलते आम्ही काय नाही ते. नीट फोन वरती पण त्यांनी ऐकलं नाही. पोलीस अनेकदा सलग 24 तास ड्युटी करतात. सणवारही त्यांच्या नशिबी येत नाही. किमान पोलीस वसाहतीतल्या घरात काही क्षण कुटुंबासोबत निवांत घालवावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. मात्र सरकार आणि प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. राज्यात सत्तांतर झालंय. आता पोलिसांच्या समस्यांचं देखील सत्तांतर होईल का या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोल्हापुरा